प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे। आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना विद्युत प्रकल्प टप्पा 4 विद्युतगृहाच्या पाहणी दरम्यान व्यक्त केला। यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन व संसदीय कार्य अनिल परब, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर, सहकार व पणमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री शंभूराजे देसाई, सर्वश्री आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, वीज निर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजय खंडारे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय मोहिते, रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग उपस्थित होते। कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे। कोयना नदीवर धरण बांधून पाणी अडवले आहे। या प्रकल्पाचे 4 टप्पे आहेत। जास्त मागणीच्या वेळी सर्व मिळून या टप्प्यातून 1920 मेगावॉट वीज निर्मिती केली जाऊ शकते। हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ MECB या कंपनीच्या विद्यमानाने चालवला जातो। हेडवाग जवळील देशमुखवाडी येथे ह्या प्रकल्पाचा 4 टप्पा तयार करण्यात आला आहे। सह्याद्री डोंगराच्या पोटात 300 मीटर खोलीवर हा टप्पा आहे। या टप्प्यातून लेक टॅम्पिंग पद्धतीने 1000 मेगावॉट वीज निर्मिती केली जाते। जलविद्युत केंद्राच्या पाहणीच्या वेळी प्रकल्पाविषयीचे सादरीकरण करण्यात आले। पाहणीवेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक तांत्रिक बाबी अभियंत्यांकडून माहिती करून घेतल्या। जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीपूर्वी उपस्थित सर्वांची कोरोना पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणी करण्यात आली। खेडहून भरत निकम, इंडिया आपतक न्यूज, मराठी।